मंचर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे नाशिक महामार्ग रोखण्यात आला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. उसाला 3400 रुपये हमीभाव मिळावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. या हमीभावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणाला प्रतिसाद मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होताच रस्त्यावर उतरली. भीक नको हवं घामाचं दाम असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलाय. त्यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी नेमकी काय मागणी केली आहे ऐकूयात. जय शहा, विघ्नहर टाइम्स, मंचर. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. मुसळधार 400 रुपये बाजार भाव, मुसळधार 3400 रुपये बाजार भाव. या सहकार मंडळाचं करायचं काय? आधी डोकं राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या भांडत असताना दुसरीकडे एक नवी प्रश्न चालू आहे आरक्षणासारखा. हे आरक्षण आमच्या भारताला कॅन्सर सारखं लागलेलं आहे, कॅन्सर सारखं लागलं. तो कॅन्सर निघायलाच तयार नाही 70 वर्ष झाली तरी. आणि मेन विषय असा असतो आमचं दुःख किती, आमचं दौर्भाग्य, आमचं दुर्भाग्य किती मोठं आहे बघा. केंद्र शासनापासून महाराष्ट्राच्या राज्यावरती 70 वर्ष सर्व मराठे घराण्यातील मराठे धुरंदाजांनी जे आमदार खासदार आमदार खासदार आमदार खासदार धरण साहेब त्यांच्याच घरात ठेवली. त्यांनीच आम्हाला आरक्षण देण्यापासून वंचित करू. 288 पैकी 117 आमदारांचे 48 खासदारांपैकी 70% खासदारांचे तरी आपण आरक्षणापासून वंचित, प्रगतीपासून वंचित. प्रगती कुणाची? हे आमदार खासदारांची. आणि त्या प्रगती पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानंतर मराठ्यांना आरक्षण कशाला? मराठी समाज हा मोठा, शेती प्रधान मोठा आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा इन्कमचा सोर्स मोठा आहे, बागायतदार आहेत, इंडिया गाड्या भले वापरणारे आहेत. आपण तुम्ही माझ्या भावांनो, माझ्या साहेब लोकांनो, तुम्ही छोडे पाडे बघा बघा. ज्या शासनाची, केंद्र शासनाची, राज्यकर्त्यांची मनोवृत्ती निकामी आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि आम्हाला न्याय हक्कासाठी लढावं लागतंय. आमच्या कार्यकर्त्यांना केसे जागा घ्यायला लागतात हे आमचं दुर्भाग्य. माननीय राजू, आज रस्त्यावरती उतरायचं कारण आपल्या सर्वांना माहिती. गेले 7 दिवस आपल्या न्याय हक्कासाठी आपला धन्यवाद प्रभाकर बांगर गेले 7 दिवस झाले उपोषणामध्ये. पण 7 दिवस झालं त्यांच्याकडे या सहकार मंत्र्याचं धुळाही त्या ठिकाणी पाहायला मिळवा नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या पदावर काम करीत असताना सहकार मंत्री, महाराष्ट्र हा सहकारातून मोठा झाला पाहिजे या भूमीतून वागत असताना मात्र आपल्याच मतदारसंघामध्ये असहकार दाखवून विमा साखर कारखान्याच्या माध्यमातून माझ्या शेतकरी वंडावरती कशा पद्धतीने अन्याय होतोय हे सारं जग या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. असहकार मंत्री म्हणून आपल्याला मिळवणं सोबत नाही. आपल्या अंगाचा थोडासा सहकार्य करण्याची जर क्षमता असती तर बांगरांच्या जवळ तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन
त्या शेतकऱ्यांच्या मागणीचा तुम्ही विचार केला असता आणि राहिलेले एफआरपीच्या बाबतीत हे 400 रुपयाची जी मागणी आहे त्यावर विचार विमर्श करून हा प्रश्न सोडवता आला असता. पण तुम्हाला सहकार क्षेत्र हे कदा घालायचे? सहकार क्षेत्र नव्यात घालून आपला प्रायव्हेट कारखाना भाऊ कुठला प्रयाग प्रयाग कारखान्याची आपल्याला प्रगती साधायची. प्रयागामधून तुम्ही तुमची उन्नती साधणार आणि सहकार कारखाना आमच्या या नदीमध्ये बघून दाखणार. म्हणजे आमच्या सहकार्यांचं आमच्या शेतकरी भावांचं भविष्य तुम्ही मातीत गाळून टाकणार. आणि सहकार मंत्री कारखान्याला किती पुरस्कार मिळाले? कारखान्याला पुरस्कार एक एकर जागेमध्ये बांधायचे करून एवढे पुरस्कार मिळले आणि आमच्या शेतकऱ्याच्या जोरावरती मिळले आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी उपोषण करायला बसावं लागते. किती दुर्भाग्य. आपण तुम्ही ज्यांचं नेतृत्व मानता, ज्यांचा आदर्श मानता, समाननीय पवार घालण्याची बांधिलकी आपली. मग पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही काम करत असताना, पवार साहेबांचा आदर्श घेत असताना, मग माळेगाव सहकार कारखान्याने जर 3400 रुपयाच्या आसपास जर बाजार दिला असेल, सोमेश्वर कारखान्याने जर 3350 रुपये बाजार दिला असेल, मग तुम्ही आम्हाला 3300 रुपये बाजार द्यायला का मागे पुढे बघता? सत्तेसाठी जर तुम्ही त्यांचा आदर्श घेऊन सत्ता भोगण्यासाठी त्यांच्या मागे जाता. म्हणून मित्रांनो, आपल्या न्याय हक्कासाठी आपण आता या ठिकाणी आपण रस्ता रोको करणार आहोत. रस्ता रोको करून आपण आपल्या शासनाला आपली मागणी करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं